महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत हे 15वा साजरा करत आहे आणि ह्या निमित्ताने परकार हॉस्पिटल रत्नागिरी आणि मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे. दिनांक 28 तारखेला संध्याकाळी 4 ते 6 ह्या वेळात परकार हॉस्पिटल येथे ही पाककला स्पर्धा भरणार आहे. पाककलेचा विषय आहे आई मी काय खाऊ. आत्ता धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतो की मुलांना हा नेहमी प्रश्न पडलेला असतो आणि हा किती घरात खाऊ केला तरी मुलं हा आईंना कायम विचारत असतात आणि त्याच्यावर आपलं एकच उत्तर असतं की काही नाही तर डोकं खा. तर आज आपण हा मुद्दामून असा विषय ठेवला आहे की जंक फूड आणि बाकीचे जे पदार्थ आपण बाहेरनं आणतो बेक्ड फूड किंवा हे आपल्या शरीराला चांगले नसतात पण आपण घरात खूप अशा वस्तू करतो जसे शेंगदाण्याचा लाडू असेल किंवा चकल्या असतील किंवा खजुरापासून काही मुलांना चांगले पदार्थ असतील बिटापासून तयार केलेले पदार्थ पराठे असे अनेक गोष्टी असतात जे आपण मुलांना खाऊ घालतो आणि त्यांच्या आरोग्यासाठी चांगले असतात. तर अशा सगळ्या विविध पदार्थ आपण चांगल्या ह्याच्याप्रमाणे मुलांना खायला घातले तर त्यांनाही त्याचा आनंद मिळतो आणि आहाराच्या दृष्टीने ते उत्तम असतं. तर अशीही आम्ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. माझी सगळ्या महिलांना नम्र विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त सहभाग ह्या स्पर्धेत घ्यावा. या स्पर्धेमध्ये आम्ही पारितोषिकं ठेवलेली आहेत. प्रथम क्रमांकाला आहे 2000 रुपये बक्षीस, दुसऱ्याला आहे 1500 आणि तृतीय क्रमांकाला आहे 1000 पारितोषिक आणि उत्तेजनार्थ 500 रुपये असं आहे. आपण आपल्या मुलाला उत्तमोत्तम काय देऊ शकतो न प्रिझर्वेटिव्ह घालता न काही केमिकल्स वापरता हे दाखवण्याची आपल्याला ही सुवर्ण संधी आहे. तर मला मी आव्हान करते परत एकदा की जास्तीत जास्त महिलांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.